लोखंडे बोलतोय मी, तर सायकडा गोदावरीला जो पूर आला त्याच्यात जो पुलाची जी उंची आहे तर ती कमी प्रमाणात असल्यामुळे आणि तो खूप दिवसापासून नादुरुस्त आहे, तर त्याची डागडुगजी करून ते कुठल्याही प्रकारे त्याचा यूज उपयोग होत नाही, तो नवीन उड्डाण ब्रिज व्हावा आणि नांदूर बदमेश्वर धरणाचे 10 वर्षापूर्वी जे 8 गेटचं काम झालेलं आहे तर त्यात अजून 2 गेट जर वाढले तर सायकडा गावात पाणी बरंचशा प्रमाणात येण्याचं कमी होईल. आणि करंजगाव येथे एक छोटासा पूल किंवा रस्ता झालेला आहे करंजगाव ते कोठोरे, त्याची हाईट 5 ते 6 फूट घेतलेली आहे, तर ती कमी करून काँक्रीटकरण करून त्याच्या साईड मोऱ्या टाकून तर तो एक काम केलं तर त्या पाण्याचा जो दाब आहे तो सायकड्याच्या दिशेने किंवा करंजगाव किंवा शिंगवे या दिशेने येणार नाही आणि त्याच्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होणार नाही. तरी त्याची पण जरा दखल घेऊन शासनाने तो त्याची हाईट कमी करून तिथं साईड मोऱ्या टाकून तर ते काम व्हावं अशी सर्व नागरिकांच्या वतीने एक विनंती आहे. आणि सायकडा पुलाचं काम हे दुरुस्त न करता दुरुस्तीत पैसे घालवण्यापेक्षा ते एकदाचा नवीन ब्रिज झालेला खूप महत्त्वाचा राहील, त्यापासून खूप नुकसान टळेल आणि नांदूर मधमेश्वरच्या 10 वर्षात कुठल्याही प्रकारचा गाळ काढला गेला नाही किंवा मोऱ्यांचं काम झालं नाही, तर ते 2 ते 3 मोऱ्या वाढल्या पाहिजे. तिथे ॲक्च्युली 8 मोऱ्या आहे पहिल्या, तर 2 मोऱ्या तरी व्हायला पाहिजे. त्यामुळे हे सर्व परिस्थिती निर्माण जी होती त्याला कारणीभूत या 2-3. सगळं तोंडात होते, धान्य होते, सारा संसार गेला, सगळे काहीच नाही गेले. जीवाला पाहिलं आम्ही, जीवासाठी आजारी पडला त्याला पैसे नाही येत, दवाखान्याला सुगट नाही आम्हाला, वळ्या औषध घ्यायला सुगट पैसे दुर्यांना नसताना 100 वर्ष काहीतरी मदत करावा असं म्हणतो आम्ही, मदत मिळावी. आमचं काही फक्त कपड्यावरच जायचं आम्ही, तरी आता कसं तरी देतात खातो. माझं नाव मच्छिंद्र मुरलीधर साळुंके, सायकेडाचा रहिवाशी मी. आणि आपल्या गावात जे महापूर आला तो खूपच मोठा आला आणि अख्ख्या गंगानगरमध्ये सायकेड्यामध्ये भरपूर मोठ्यात पाणी पसरलं आणि त्याच्यामुळं खूप मोठा गाळ साचला आणि रोगराई पण जास्त झाली. त्याच्यामध्ये जनावर आणि इतर घाण ही सगळी जास्त झाल्यामुळे ना भरपूर माणसाला त्रास होऊ राहिला आणि हे त्वरित लवकर त्याचा उपचार झाला पाहिजे शासनाने, त्याचं एकदम उपचार लवकरात लवकर घेतला पाहिजे त्यांनी. गेलेले काहीच राहिलेलं नाही आमचं काय, आता कोणी आम्हाला डोकून नाही पाहिलं माहिती, केवढं पाण्यामध्ये नाही कालच नाही डोकून पाहिलं, काय केलं शासनाने, काय दिलं आम्हाला सांगा बस, काय पत्रे गेलं, सगळे भांडे गेले, सगळं गेलं, कपाट गेलं, काय करायचं आम्ही, उघड्या कपड्यावर निस्त गेलेलं आहे, मग काय पाहिजे आम्हाला, काहीच नको का तुमच्या, काय सारा आहे का नाही आम्हाला तुमच्या सरकार, काय करायचं आम्ही सरकार, काय तुम्ही काय करू राहिले सरकार सांगा बर, कसं काय निघाली. आम्ही इथून पाण्यातून असं एवढ्या पाण्यातून गेलो खाली कमरा, एवढं खाली पाणी आलं लगेच तवा जायचं, पुढे शाळेत गेलो मग राहिलं आम्ही, पुढे जाणार आहे आता तिथेच राहत आहे. जेवण खावण्याचं काय करतात, मग आता कोणी दिलं तर मग कोणी घेतलं तर दिलं तर खाल्लं खाल्लं आम्ही, तर आता मग तर कसं काहीच केलं काहीच दिलं नाही ना आम्हाला. आता काय मागणी तुमची, आता सध्या आम्हीच उपाशी तापाशी आता राहायचा दिवस काढायची दिवस आमचे आले, आता मग कसे करायचं आम्ही, सरकारने तुम्ही तरी डोकून पाहिलं पाहिजे बघतो ना, का उपाशी काय काय माणसं का काय खात्या काही नाही आहे का माणसं संजय गणपत राठोड. आमचं सगळं पाण्यात वाहून गेलं पुराच्या पाण्यात, शासनाने आम्हाला काहीतरी पावती द्या बाबा असं, हे काय बघून घ्या ना सगळं.
बोला ना, आता सध्या कुठे राहताय तुम्ही? आता सध्या आम्ही शाळेत होतो 5 दिवसापासून. हां आताच आलो. बरं, आता मग कसं करताय राहण्याचं? आणि असंच राहतो आम्ही उघड्यातच. मग काय करणार, काही सोयीच नाही ना आमची. शासनाने आमची कोणत्याही प्रकारची काही सोयी केलेली नाही. नाही अंजना रामसिंग सिकलकर. आम्ही लाकडी व्यवसाय करतो. आमचे लाकडे व्यवसाय तर आमचे फर्निचर आणलेलं होतं जे बी ते लाकडं वाहून आमचे सगळे गेले ते. जे असतील ते घरातलं मटेरियल थोडंफार आम्ही जेव्हा पूर आलं इथं तेव्हा आम्ही पाहायला आलो इथं सर. तर इथं आम्हाला काहीच दिसलं नाही. भांडे कुंडे सगळे कपडे लत्ते सगळे वाहून गेले आमचे. काहीच राहिलं नाही. जे माल होतं तयार केलेलं तेच सुद्धा गेलं आमचं. हा गंडी माल होत ते सुद्धा गेले. तिकडे काय अनुभव आला तुम्हाला? आम्ही तिकडे शाळेत गेलो नंतर आम्हाला ते जे पुऱ्या भाज्या काय खिचडी बिचडी वाटत होते ते गळायचे खायचो आम्ही. 5-7 दिवस काढले कस तरी पावसा पाण्याचे. लय पण जास्त हाल झाले आमचे या वर्षी. खूपच हाल झाले. हा अचानकच पाणी वाढलं जास्त. घराच्या वरून पाणी गेलं सगळं. वर सोरं घेऊन तिकडेच गेलो आम्ही शाळेत सगळं. अच्छा तुम्ही आमचं सगळं उद्ध्वस्त झालंय. आता पुरामध्ये सगळं वाहून गेलंय. अंगावरच्या कपड्यावर आम्ही बाहेर पडलो. किती दिवस होता पूर? पूर का होता ना 8-15 दिवस. शेखर गोटेराम शिकलकर. माझ्या कोंबड्यांवर फार जीव आहे, जनावरांवर, पक्ष्यांवर. तो मी माझं पक्ष्यांवर ध्यान देऊन पूर्ण पक्ष वाचून घेतले, कोंबडा वाचून घेतला. पण घरातला संसार पूर्ण वाहून गेला. भांडे कुंडे पण नाही राहिले. किचन रूम आहे, फक्त एक किचन रूम राहिलेलं आहे. बाकीचं जेवढा घर होता पूर्ण घर होता सर्व गेला. काहीच नाही राहिलं. घरावरचे पत्रे नाही राहिले, काही पण नाही राहिले. फक्त एक कार टाकून राहतोय. आता आले हे टाकलेलं आहे. आपलं सर्व वाहून गेलं आहे. बाकीचं